मुंबईतून एक महत्त्वाची बातमी. मुंबईत कलिनामधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळाली. ओमायक्रॉन कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ही गर्दी धडकी भरवणारी अशी आहे. कॅनेडियन रॅपर एबी धिलॉनची ही लाईव्ह कॉन्सर्ट आहे. मुंबई पोलिसांच्या परवानगीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. राकेश त्रिवेदी आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील. राकेश, या कॉन्सर्ट बद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील? सध्या गेशमा गंमत असं आहे किंवा दुर्दैव असं आहे, मुंबई पोलीस म्हणत आहेत की या प्रोग्रामसाठी जे परवानगी त्यांना पाहिजे होती ऑर्गनायझर्सला ते त्यांच्याकडे आहेत आणि आतमध्ये फक्त 50% कपॅसिटी मध्येच क्राऊड आहेत. पण जे आपण व्हिज्युअल जे बघत आहोत त्याच्यात जर का आपल्याला एक प्रश्न असा निर्माण होईल की जे उरलेले जे 50% जे व्हिजिटर्स आहेत जर ते तिकडे आले तर ते कुठे उभे राहतील? इतकी प्रचंड गर्दी तिकडे आहे आणि सध्या असं म्हणण्यात येत आहे. आणि दुसरं असंही देखील आहे की मुंबईत जी सेक्शन 144 जी लावण्यात आलेली त्याचा जो ऑर्डर होता सर्क्युलर जी कॉपी होती त्याच्यात देखील असं म्हटलं आहे की मुंबईत जो धोका आहे पॅन्डेमिकचा तो फक्त रॅली आणि मोर्चाच यांच्या कारणाबाबतच आहे, कल्चरल इव्हेंट बाबत नाही आहे. तर म्हणजे प्रश्न असाही देखील निर्माण होतो की काय कल्चरल इव्हेंट मध्ये इतकी प्रचंड गर्दी अलाउड आहे की नाही. आणि सध्या हे जे व्हिज्युअल्स आहेत ते आपल्याला समोर दिसून येत आहे ते व्हिज्युअल एका लाईव्ह कॉन्सर्टचे आहेत. आणि असंही देखील आपल्याला सांगण्यात येत आहे पोलिसांकडून की आता ते चौकशी करणार आणि त्याच्यानंतर जर का कोणी दोषी त्यांना सापडेल तर त्याच्यावरती ऍक्शन घेण्यात येईल. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पोलिसांकडे अगोदरच एखादा इन्फॉर्मेशन किंवा इंटेलिजन्स नसतं का किंवा कुठलाही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेऊ जाऊ शकत की नाही आणि फक्त इव्हेंट झाल्यानंतरच कारवाई करण्यात त्याच्यात कुठला अर्थ आहे की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. तर सध्या मुंबईच्या कलिना परिसरात एक 5-star हॉटेलमध्ये हा एक लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट चालू आहे. त्याला 10 वाजेपर्यंत परवानगी आहे. कॅनेडियन रॅपर जो आहे एबी धिलॉन त्याचा हा एक म्युझिक कॉन्सर्ट तिकडे चालू आहे आणि प्रचंड गर्दी जी आहे ती आपल्याला तिकडे दिसून येत आहे. रेशमा. राकेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा या लाईव्ह कॉन्सर्ट मधलं म्युझिक जरी थिरकायला लावणारं असलं तरी ही गर्दी धडकी भरवणारी अशीच आहे. कारण का अजूनही देशातून जगातून कोरोना गेलेला नाहीये. भले रुग्णवाढ आपल्या राज्यातली कमी होत असली तरी राज्यात 18 ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत, 9 त्यातले बरे झालेले असले तरीही कोरोना संसर्ग अजूनही राज्यात कायम आहे याचं भान या नागरिकांना नाही आहे का? परवानगी देण्याआधी पोलिसांनी या कॉन्सर्टची आणि किती लोक येतील याची शहानिशा केली नव्हती का? असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. ही गर्दी किती जास्त आहे ते आपण बघतोय. कुणाच्या चेहऱ्यावरती मास्क दिसत नाहीये. अगदी खेटून लोक उभे आहेत आणि कॉन्सर्ट एन्जॉय करतायत आणि साहजिकच कुणालाही कोरोनाचा भान आहे असंही दिसत नाहीये. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे